आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. कल्याण डोंबिवली महापालिकेत 27 गावांचा समावेश झाला. मात्र डोंबिवली जवळील ग्रामीण परिसरात बांधकाम परवानगी देताना MMRDA कडून स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला जातोय. डोंबिवली जवळील 27 गावांमध्ये MMRDA कडून ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे 30 एप्रिल 2016 पासून MMRDA ग्रामीण भागात कोणालाही बांधकाम करण्यास परवानगी देत नाही आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आपली घरं किंवा मोकळ्या जमिनीत बांधकाम परवानग्या मागितल्या की त्यांना ग्रोथ सेंटरचं कारण पुढे करत बांधकाम परवानग्या नाकारल्या जातात. त्यामुळे अनेकांच्या घराचे पुनर्विकास रखडले असून काहींच्या जमिनी पडून आहेत. मात्र दुसरीकडे या भागात असलेल्या लोढा, रुणवाल आणि अन्य बड्या बिल्डरांना मात्र सर्रासपणे बांधकाम परवानग्या मिळत आहेत. याचे पुरावे स्थानिक ग्रामस्थांनी समोर आणले असून यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय आम्हाला बांधकाम परवानग्या नाकारून MMRDA स्वतःच अनधिकृत बांधकाम करण्यास मजबूर करत असल्याची उद्विग्नताही ग्रामस्थांमध्ये आहे. या सगळ्यांकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देण्याची मागणी स्थानिक करत आहे. शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, डोंबिवली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल